कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी इस्पुरली पोलीस ठाण्याच्या वतीने अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे। या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 19 गावातील सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सहकार्याची भूमिका घेतली आहे। तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी गणेश मूर्तींचे विसर्जन सुद्धा पाण्याच्या कायलीत करण्यात येणार आहे। यापुढे दरवर्षी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा होण्यासाठी मंडळांनी सकारात्मक भूमिका घेणे अपेक्षित आहे। करवीर तालुक्यातील इस्पुरली पोलीस स्टेशन अंतर्गत निगवे, येवती, चुए, वडक्षिवाले, इस्पुरली अशा 19 गावांचा समावेश होतो। सर्वच गावात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो। देखावे, सार्वजनिक महाप्रसाद वाटप, सांस्कृतिक कार्यक्रम अशा उपक्रमात मंडळांमध्ये ईर्ष्या असते। इस्पुरली पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सरोजिनी चव्हाण यांनी यावर्षी सर्व मंडळांना विश्वासात घेतलं। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सार्वजनिकरित्या गणेशाची प्रतिष्ठापना न करता मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी केवळ आपापल्या घरीच गजाननाची प्रतिष्ठापना करावी असं आवाहन निरीक्षक चव्हाण यांनी केलं। या आवाहनाला सर्वच कार्यकर्त्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला, त्यामुळे 19 गावात सार्वजनिकरित्या गणेशोत्सव साजरा न करता गर्दी करणारे कोणतेही उपक्रम मंडळांनी घेतले नाहीत। शिवाय जलप्रदूषण रोखण्यासाठी घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी प्रत्येक घरासमोर पाण्याची काहील उपलब्ध करून दिली जाणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सरोजिनी चव्हाण यांनी दिली। इस्पुरली पोलीस ठाणे हद्दीतील 19 गावकऱ्यांच्या म्हणजे सर्व गावातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या तसेच गावातील महत्त्वाचे पदाधिकारी वगैरे यांच्या बैठका एक महिनाभर आम्ही वेळोवेळी घेऊन त्यांना पोलीस प्रशासनाकडून व प्रशासनाकडून हे आवाहन केलं होतं की त्यांनी सार्वजनिक या वर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव रद्द करावा आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं। तर सर्व गावातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी आम्हाला अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि पोलीस ठाणे हद्दीतील 100% सार्वजनिक गणेशोत्सव यावर्षी कॅन्सल झालेला आहे आणि इस्पुरली पोलीस ठाण्यानं यावर्षी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेले प्रयत्न नक्कीच योग्य आहेत। पुढील वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायला हरकत नाही, पण सर्वच ग्रामस्थांनी आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची परंपरा कायम ठेवावी इतकीच अपेक्षा आहे।